वॉट इज द फास्टेस्ट वे टू बिकम अ मिलियनिअर तर म्हटलं काय स्टार्टअप हे ते तसं नाही इफ अ अिलियनियर यू बाय युअर अँड यू बिकम अ मिलिनिअर जर का कार्टेल बिझनेस असेल तर कोणतरी एक जर का ऐकणार नसेल तर तो, तो मिटिंगला येत नाही आम्ही <laughs> खात्रीच करतो की तो मिटिंगला येणारच नाही हे जर हार्वर्डला गेलो नसतो आणि इतक्या वेगवेगळ्या डायवर्स वे सेट ऑफ लोकांबरोबर इंटरॅक्ट करून तिकडे ऑन कॅम्पस राहायला मिळालं नसतं तर हे पर्स्पेक्टिव्ह मिळालं नसते एखादी कोणती गोष्ट तुम्ही आमच्याशी शेअर करू इच्छिता की नाही ही गोष्ट शिकलो जी मला एक म्हणजे त्याचा फार उपयोग झाला पुढे व्यवसायामध्ये असं दोन तीन गोष्टी मी म्हणेन की ज्या कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेटच्या बाबतीत असतील त्या मी शिकलो म्हणजे आय थिंक बरेचदा ऑन्टरप्र म्हणून आपण खूप फ्लॅम्बर हा कुठेतरी त्याच्यात येतो आणि खरं तर त्याची कायम गरज असते असं नाही असं मला वाटतं तर कुठेतरी हार्वर्डचं जे एक अप्रोच आहे की लेसिस मोर ते तिकडे बरेचदा शिकायला मिळालं आणि ते फक्त प्रोफेसर्सकडनं नाही तर आजूबाजूचं पण म्हणजे एक माया माझा एक मित्र होता तो पोर्तुगलचा आहे आणि पोर्तुगलची सेकंड लार्जेस्ट बँक जी आहे ती त्याची फॅमिली चालवते तर तो एक दिवस आम्ही तिकडे हार्वर्डला बॉस्टनला होतो आणि आम्ही रिवरफ्रंटला गेलो आणि बोटी पाहायला गेलेत बोटींवरती काहीतरी चर्चा झाली की ही यॉट कशी असते ती यॉट कशी असते तेव्हाच माझ्या मते जेफ बेझोजने एक नवीन मोठी यॉट घेतली होती तर तो मला म्हणाला टेल मी व्हॉट इज द फास्टेस्ट वे टू बिकम अ मिलेनर Uh, तर म्हटलं काय स्टार्टअप आहे ते तसं नाही इफ यू अ बिलियनियर यू बाय अ यॉट अँड यू बिकम अ मिलियनियर कारण की ती यॉट मेंटेन करताना तुमचे पैसे इतके जास्त जातात की यॉटच्या बाबतीत असं की यू आर द हॅपिएस्ट ऑन द डे यू बायट अँड द डे यू इट बाकीचे सगळे दिवस तुम्हाला खर्चच असतात सो हा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता मला कारण की कधी बोटीतच जायची वेळ आलेली नव्हती यॉट घेऊन ती एवढी महाग असते चालवायला हे कधी माहीत नव्हतं सो तो पर्स्पेक्टिव्ह एक शिकायला मला एक दुसरा माझा एक मित्र होता कोलंबियाचा येतो तर आता कोलंबिया हा देश जर का तुम्ही बघायला गेला तर तो कित्येक काळ ड्रग्ज आणि कार्टेल्समध्ये कुठेतरी अडकून बसलेला होता तिकडनं तो आता कुठेतरी त्याच्यातनं बाहेर येतोय आणि प्रोफेशनलाइज व्हायला हो आता ते कुठेतरी जनरल सुरुवात झालेली तर तिकडे रेझोल्युशन्सच वेगळ्या पद्धतीने होतात तर कधी कधी म्हणजे तो मला विचार होता अरे तुझी फॅमिली एवढी मोठी आहे तर तुम्ही निर्णय कसा घेता एक कुठला तरी mm. तर म्हटलं नाही आम्हाला कधी कधी एक एक महिना लागतो कारण की प्रत्येकाला जाऊन मला भेटायला लागतं त्यांचे व्ह्यू पॉईंट्स हे ते सगळे समजून मग आम्हाला रेझोल्युशन पास oh. करायला लागतं so, सो आम्हाला वेळ लागतो कधी कधी घ्यायला पण आम्ही सगळ्यांची संमतीने विषय घेतो म्हणजे तुम्ही काय करता वेगळा म्हणजे आम आमच्याकडे जर का कार्टेल बिझनेस असेल तर कोणतरी एक जर का ऐकणार नसेल तर तो मिटिंगलाच येत नाही आम्ही खात्रीच करतो की तो मिटिंगला येणारच नाही व्यवस्था करतात तर ते व्यवस्था करतात आणि ते तिकडे चालतं कारण त्या देशाचे नियम वेगळे आहेत तर त्याच्यामुळे तो परस्पेक्टिव्ह माझ्याकरता वेगळा होतं की अरे हे असंही खरंच होतं हे कारण इतके दिवस पिक्चरमध्येच पाहिलेलं होतं तर हे जर हार्वर्डला गेलो नसतो आणि इतक्या वेगवेगळ्या डायवर्स सेट ऑफ लोकांबरोबर इंटरॅक्ट करून तिकडे ऑन कॅम्पस राहायला मिळालं नसतं तर हे पर्स्पेक्टिव्ह मिळालं नसते ते बरोबर चुकी देत हे वेगळी गोष्ट आहे किंवा त्याचा ह्युमर जो आहे तो वेगळी गोष्ट आहे पण तुमचं त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह वाईडन होतो ना आणि तो सर्वात माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे अच्छा तुमच्या एक सगळ्या बिझनेस या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं आदर्श कोण होतं की नाही आपल्याला थोडंसं रन जर करायचं असेल तर ही फिलॉसॉफी आपल्याला पाहिली पाहिजे किंवा हे स्कूल ऑफ थॉट्स आपल्याला पाहिलं पाहिजे जर तसं काही तुमच्या डोळ्यासमोर कोणी होतं तर मला क म्हणजे आपले भारतीय इंडस्ट्रीअलिस्ट लोकांबद्दलच बऱ्यापैकी एक कुठेतरी आदर्श समजतो ऑफकोर्स घरातच आमचे आदर्श भरपूर होते त्याच्यामुळे पहिला काही काळ तेच होतं जसं जसं व्यवसाय समजायला लागला तसं मला रतन टाटा आणि मुकेश अंबानी दोघांबद्दल एक जास्त आदर वाटायला लागला की जिकडे त्यांचा अभ्यास मी खूप नंतरच्या जा काळात जास्त नीट डिटेलमध्ये केला कारण की कसं होतं की स्टार्टअप फाउंडर जे आहेत ते फाउंडर पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगळा विचार करतात आणि जे माझ्यासारखे आहेत की जे थर्ड जनरेशन आहेत फोर्थ जनरेशन आहेत तर आमचा विचारसरणी वेगळी असते कारण की एक ऑलरेडी मिळालेला मेंटलला पुढे कसं न्यायचं हे आमची जबाबदारी असते त्याच्यामुळे आम्ही या लेगसीचे केअरटेकर आहोत आणि जी मिळाली आहे लेगसी ती आहे त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करून पुढच्या पिढीला कशी द्यायची ही कुठेतरी आमची जबाबदारी येते पण ते, ते करताना कशी ग्रोथ करायची आणि आहे त्या कॉन्स्टंट्समध्ये आहे त्या विचारसरणीतनं तुम्ही एका पॉईंटला पोहोचलेलात तर ते जपून तुमच्या संस्थेचं कल्चर जपताना पुढे कसं जायचं हे शिकायच्या बाबतीत मला गेल्या काही वर्षात जास्त गरज पडली आणि तिकडे या दोघांकडून मी बरंच शिकलो कारण की त्यांनी दोघांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी चालू केलेल्या कंपन्या एक्सपोनेन्शियली अप करू शकल्या आणि ते कसं करता येईल हाच माझा प्रयत्न करू